नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन। तर मित्रांनो, खरीप पीक विम्याबाबत टेंडर उघडणार आहे आताची सर्वात मोठी बातमी। तर खरीप पीक विम्याबद्दल टेंडर उघडण्याची शक्यता आहे मित्रांनो। या जिल्ह्यात खरीप पीक विम्याची टेंडर उघडणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ चालू करूया। महाराष्ट्रात खरीप पीक विमा योजनेतून खास बाब म्हणून बीड जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी टेंडरपूर्ण कृषी आयुक्त कार्यालय उघडणार अशी माहिती काँग्रेस नेते वसंत मुंडेचे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी माहिती दिली। खरीप व रब्बी पीक विमा योजनेत सन 2019-20 10 जिल्हे वगळण्यात आले होते। त्यामध्ये ते बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर, लातूर, हिंगोली, वाशिम, भंडारा या जिल्ह्याच्या पीक विमा समन्वय समितीमध्ये प्ररचना करण्याबाबत पीक संदर्भित घडवून आणण्यासाठी 5 डिसेंबर 2019 व 26 डिसेंबर 2019 शासनाकडे निवेदनद्वारे बीड जिल्ह्यात विशेष बाब म्हणून पीक विम्याचा समाविष्ट करण्याबाबत विनंती करण्यात आली होती। त्यावर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून 26 नोव्हेंबर 2019 जिल्हा समूह प्रयास अंतिम मान्यता देण्याबाबत केंद्र शासनात प्रस्ताव सादर करण्यात आला होता। शासनाकडून 3 डिसेंबर 2019 सूचना प्राप्त झाल्या। त्यामध्ये जिल्हा समूहाची फेररचना करून आपल्या स्तरावर योग्य ते निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले। तरी 4 नोव्हेंबर 2019 निविदा प्रसिद्ध करून 9 डिसेंबरला उघडण्यात निविदा आल्या। एक कंपनीचा बीड जिल्हा संदर्भित सहभाग आढळून आला नाही। त्यामुळे बीड जिल्हा पीक विमा योजनेतून कायमचा वगळण्यासंदर्भात विमा कंपनी व शासनस्तरावर आणण्यात झाल्या केला जातो की काय, असा प्रश्न उपस्थित काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी उपस्थित केला आहे। राज्य सरकारकडून कृषी विभागाला अनेक वेळेस मार्गदर्शक सूचना पीक विमा संदर्भात देण्यात आल्या, परंतु बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस कागदपत्रे तयार करून बोगस क्षेत्र वाढून बोगस पिकाची नोंदणी करून करोडो रुपयाचा पीक विम्यामधील घोटाळा केल्यामुळे शासनस्तरावर चौकशीमध्ये आधार लिंक केल्यामुळे उघडकीस आलेले आहेत। शासनाकडून केस पण दाखल शेतकऱ्यावर केले जात आहेत। महाराष्ट्र शासन स्तरावर सर्व बाजूने पत्रव्यवहार करून खरीप योजना विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्यात समाविष्ट करण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली करण्यास काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी प्रयत्न केले। त्यामुळे यावेळेस बीड जिल्ह्याचा विशेष बाब म्हणून समाविष्ट करून टेंडर पीक विमा संदर्भात कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे उघडणार आहे। या योजनेमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग, बँकेचे कर्मचारी यांच्या चौकशी करण्यात येणार असल्याचे शासनस्तरावर बोलले जात आहे। त्यामुळे इमानदार शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत आहे व बीड जिल्ह्याचे सर्वसर्व पीक विम्याबाबत बदनामी झाली आहे। निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे खरीप व रब्बी दोन्ही पिकाचे खूप मोठे प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे। तरी शेतकरी प्रत्येक संकटात तोंड देतो, परंतु शासनस्तरावर मंदीचे पंचनामे करून विनंती केली जात आहे। तरी शासनस्तरावर 30 जानेवारी 2020 मंत्री उपस्थित गठीत करण्याची आली होती अशी माहिती कृषी विभागाचे एकनाथ डवले प्रधान सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई 12 मार्च 2020 पत्रद्वारे विनंती करून विषय बाब म्हणून बीड जिल्ह्याच्या पीक विमा योजना संदर्भात खरीप पिकासाठी निवेदन निवडणार असल्याची माहिती काँग्रेस नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी दिली। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।